एक वांगी बटाटे चिरून झाल्यावर लगेच पाण्यात ठेवावे म्हणजे त्यांचा रंग काळा पडत नाही. दोन कोणतेही पराठे बनवताना त्यात उकडलेला बटाटा घालावा, यामुळे पराठे छान चविष्ट बनतात. तीन कोणतेही पराठे बनवताना त्यात उकडलेला बटाटा घालावा, यामुळे पराठे छान चविष्ट बनतात. चार कटलेट बनवताना त्यात ब्रेडचा चुरा घालावा, कटलेट चविष्ट आणि कुरकुरीत होतात. पाच कढीपत्ता मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे भाजीत किंवा वाटणात चटणी बनवताना कढीपत्त्याचा वापर करावा, म्हणजे तो खाल्ला जाईल. सहा इडली जर मऊ लुसलुशीत हवी असल्यास इडलीचे बॅटर बनवताना थोडा भात सुद्धा वाटून घ्यावा, इडल्या मऊ बनतात. सात साबुदाणामध्ये पाणी जास्त झाल्यास एका पातेल्यावर चाळणी ठेवून त्यात साबुदाणा ठेवावा किंवा कॉटनचा कापड मध्ये साबुदाणा पसरून फॅन खाली ठेवावा. आठ तळलेले पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करू नये. पेपरची शाई पोटात जाण्याची शक्यता असते, त्याऐवजी टिश्यू पेपर किंवा कोरा पेपर वापरावा. नऊ बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. दहा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. अकरा लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. बारा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते. तेरा उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये खूप मुंग्या होतात, ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी थोडेसे विनेगर टाकावे, विनेगरच्या वासाने मुंग्या येत नाही. चौदा मोड आलेल्या कडधान्यांना खूप लवकर वास येतो, तर मीठ लावून गरम पाण्याने धुतल्यास वास निघून जातो. पंधरा फुलकोबी मध्ये बारीक आळ्या असतात, त्यासाठी फुलकोबी गरम पाण्यात मीठ टाकून धुवावी. सोळा फ्रीज मध्ये जास्त दिवस तुपासाठी साय साठवून ठेवू नये, नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वास देखील येतो. सतरा अंडी उकडताना पाण्यात एक चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान शिजली जातात. अठरा लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्यात टाकावे. एकोणीस भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून पातळ भाजीमध्ये टाका किंवा बटाट्याचे काप करून भाजीत टाका, हे भाजीतील खारटपणा शोषून घेतात. वीस साखरेत लवंग टाकल्यास साखरेत मुंग्या होत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.